एकटेच आहोत. यक्षाचा हा जो एकटेपणा आहे ना, तो सतत आपल्या बरोबर येत राहतो अगदी पहिल्या श्लोकापासून. विरहाचे 8 महिने संपलेले आहेत, उरले आहेत फक्त 4 महिने. पण ह्या 8 महिन्यामध्ये हा यक्ष अगदी दुर्बल झालेला आहे, कृश झालेला आहे, बारीक झालेला आहे. पुन्हा एकदा कालिदास फक्त तो बारीक झालाय असं सांगून थांबत नाही. तो कसा बारीक झाला? नीतवा मासा कनक वलय भ्रंश रिक्त प्रकोष्ठा. त्याच्या हातामध्ये जे सोन्याचं कडं आहे ना, ते सोन्याचं कडं आता गळून पडलेलं आहे, इतका तो बारीक झालेला आहे असं कालिदासानं सांगितलं. आणि असा बारीक झालेला, कृष्ण झालेला हा यक्ष रामगिरीवरती उभा आहे. सहज जाऊन आकाशात त्यानं पाहिलं तर दिसलं काय? आषाढ महिन्यातला पहिला पहिला मेघ आकाशामधनं संचार करताना त्याला दिसला. रामगिरीच्या शिखरावरती हा मेघ टेकलेला आहे, पुन्हा हा मेघ कसा? तर वक्र क्रीडा परिणत त्याच्या प्रेक्षणीयम दर्श. एखाद्या मस्तवाल हत्तीनं धडका द्यावा तसा हा काळा अभिन्न मेघ रामगिरीच्या शिखराला धडका देतो. ऐकूया तो श्लोक ज्याच्यामध्ये आषाढस्य प्रथम दिवसे हा उल्लेख येतो. प्रेक्षणीयं ददर्श.